गोष्ट सांगू सांगतो सांगतो बसा बसा पाहू बसा. आजोबा आजोबा तुम्ही आम्हाला इतक्या गोष्टी सांगता पण त्या संपत कशा नाहीत. आजोबा आजोबा तुम्हाला एवढ्या गोष्टी येतात तरी कशा काय. त्याच काय मुलांनो, आपलं रामायण महाभारत पुराण पंचतंत्र यात असंख्य गोष्टी आहेत. इतक्या गोष्टी आहेत की मी तुम्हाला रोज अगदी आयुष्यभर गोष्टी सांगितल्या ना तरी त्या गोष्टी संपायच्या नाहीत. हे ग्रंथ आहेत ना, हे आपले गुरु आहेत. आजोबा तुम्ही आम्हाला कुठली गोष्ट सांगणार आहात. आज मी तुम्हाला श्रावण बाळाची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट रामायण काळातली म्हणजे राम जन्मापूर्वीची गोष्ट. श्रावण हा एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा, पण आजही त्याचं नाव लोकांना माहिती आहे. त्याचं कारण त्याची मातृ पितृ भक्ती. श्रावणा, श्रावणा काय आनंद वार्ता घेऊन आलास वाटतं. होय श्रावणा. अरे श्रावणा, अरे आपल्या कोसल देशाची राजधानी अयोध्येला वसंतोत्सव सुरू झालाय, आपण जाऊयात अयोध्येला. अरे ही तर खरंच आनंदाची वार्ता आहे, पण मला कसं शक्य आहे. माझे माता पिता अंध आहे, त्यांना असं एकट्याला टाकून मी नाही येऊ शकत. अरे जेव्हा पाहावं तेव्हा तुझं काम सुरू असत. अरे कधीतरी स्वतः आनंद लुटावा की नाही. आनंद, तुला खरं सांगू, माता पित्याची सेवा करण्यातच मला स्वर्गीय आनंद मिळतो. त्यांच्या सेवेचं मला कधीच ओझ म्हणून वाटत नाही. सणुका ईश्वरानं त्यांच्या सेवेची मला सुवर्ण संधीच प्राप्त करून दिलेली आहे. श्रावणा, तुझ्यासारख्या सुशील सुसंस्कृत मित्राचा मला खरंच अभिमान वाटतो. चल निघतो मी. माझे पिताश्री अयोध्येला निघाले, माझी प्रतीक्षा करत असतील ते. अयोध्येहून परत आलास की मला येऊन भेट. अयोध्यापती दशरथ कसे दिसतात ते मला येऊन सांग. अवश्य सांभाळून जा. येतो मी. खरच असा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा हे आपलं पूर्वसंचितच म्हणायचं. हो खरच, किती सेवा करतो आपली. सकाळपासून रात्र होईस्तोवर कष्ट करतो, आपली सेवा करतो, पण कधीच त्याच्या मुखावर वैषम्य नाही. आपण अंध आहोत त्यामुळे त्याला कितीतरी आनंददायी गोष्टींना मुकावं लागतं. तो अयोध्येला गेला नाही याचं कारण आपण. आपलं दुर्दैव त्याच्या सुखाआड येतं. बाबा काय बोलताय तुम्ही. अहो तुमचं सुख तेच माझं सुख, मग माझ्या सुखाआड तुमचं दुर्दैव कसं येईल. उलट मी माझं सद्भाग्य समजतो की तुमच्यासारखे माता पिता मला लाभ. अरे श्रावणा, हे तुझं बागडण्याचं वय आहे. आमची चिंता करू नकोस, जा तू अयोध्येला. आई ते कदापि शक्य नाही. तुमची सेवा हाच माझा वसंतोत्सव आहे. कुणाचंही ऐकणार नाहीस. बाबा खोकल्याचं चाटण घेतलं का? विसरलात ना. मी तुम्हाला सांगून गेलो होतो हे घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. अरे बाळा नको मला ते चाटण, नको. बाबा पण हे घेतल्याने तुमचा खोकला कमी होईल. अरे पण नको मला ते. मी सांगतो म्हणून घ्या माझ्यासाठी. घ्या घ्या भाऊ, घ्याल ना. हे घ्या बघू आधी माझ्या समोर. घेतो घेतो. आधी घ्या माझ्या समोर. हो हो. हा आता कस आई
हे काय चाललंय तुझं? मी आहे ना काम करायला, तू जरा स्वस्त बस. जेवढं शक्य आहे तेवढं करते रे. डोळ्यांना दिसत नसतं ना तरी अंतचक्षूंना दिसत. अन्नात कधी खडा सापडला का? त्या बाबतीत खरंच आश्चर्य आहे. हा त्यात कसलं आश्चर्य? डोळ्यांनी बाहेरचं जग दिसत आणि अंतचक्षूमुळे विश्वदर्शन घडत. आई मी तुझ्या इतका बुद्धिमान असतो ना तर खरंच. अरे माझ्यापेक्षा तूच बुद्धिमान आहेस, कर्तृत्ववान आहेस. माझे आशीर्वाद आहेत तुला. खूप मोठा हो, जगात तुझं नाव हो. महर्षी वशिष्ठांचं स्वागत असो. प्रणाम मुनिवर. कल्याण मस्तु राजन, कल्याण मस्तु. राजन, असं काय झालं? तातडीने तुम्ही आम्हाला इथे पाचारण केलं. मुनिवर, गेले कित्येक माह आम्ही अत्यंत चिंतेत आहोत. असं काय विपरीत घडलं राजन? त्याच्यामुळं अयोध्यापती दशरथ एवढे चिंतित व्हावेत? मुनिवर, आम्ही आमच्या कर्तव्यात यत्किंचितही कसूर करत नाही. यज्ञयाग, दानधर्म, प्रजेची सेवा हे सगळं अव्याहतपणे सुरू आहे. कैकेयी, कौसल्या, सुमित्रा अशा तीन पतिनिष्ठ राण्या असून देखील आम्हाला अद्याप पुत्रसौख्य नाही. राजन, तुमच्यासारख्या सूर्यवंशी राजानं अशी चिंता का करावी? सूर्यवंशाचा विस्तार व्हावा ही तर परमेश्वराची इच्छा आहे. तुम्ही चिंता करू नका राजन. मुनिवर, ज्यासाठी आम्ही आपल्याला तातडीनं पाचारण केलं ते कारण तर वेगळं आहे. आमच्या चिंतेत भर पडली आहे ती काल रात्रीच्या त्या भयानक स्वप्नामुळं. स्वप्न? कसलं स्वप्न? मुनिवर, त्या स्वप्नात आम्ही पाहिलं की आमच्या हातून दोन निरपराध पुरुष आणि एका स्त्रीची हत्या होते. त्या क्षणापासून आमची निद्रा उडालीय. मुनिवर, हे स्वप्न काय सूचित करत? राजन, हे स्वप्न निश्चितपणे अशुभ सूचित करणार आहे. ही घटना टाळता येणार नाही. मुनिवर, आणि तरी राजन, तुम्ही ज्या वेळेला मृगयेला जाल त्या वेळेला तुमच्या हातून दोन नर आणि एक मादी अशा श्वापदांचा वध ज्या वेळेला होईल तेव्हाच कदाचित दोन पुरुष आणि एका स्त्रीची हत्या टाळता येण्यासारखी. मुनिवर, आपल्या कृपेनं असंच खडो. हा वसंतोत्सव पार पडला की आम्ही लगेच मृगेला निघू. कल्याण मस्तु राजन, कल्याण मस्तु. आज्ञा कुरते. देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
छान झालंय हो जेवण. श्रावणाच्या हाताला भारी गोड गोड चव आहे, पण तुम्ही जेवताय कुठे? घ्या बघू. अरे नको बाळा, हे तुमचं हल्ली जेवणाकडे लक्षच नाही आहे बाबा. अरे बाळा बास आता. आई तू पण घे. नाही रे मला नको. थोडं घे, अजून थोडं. अरे नको रे बाळा, पोटभर जेवा. रात्री स्वप्नात विश्वेश्वराचं दर्शन घडलं. स्वप्नात का होईना, पण दर्शन घडलं. खरं तर काशी यात्रेला जावं असं वाटतं. काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं, गंगा स्नान करावं असं वाटतं. पण आपण असे हे अंध, जाणार तरी कसे? आई बाबा, मी तुम्हाला काशी यात्रेला घेऊन जाईन. अरे बाळा, पण काशी फार दूर आहे. फार कठीण आहे रे ती यात्रा. माता पित्यांना काशी यात्रेला घेऊन जाण्याचं भाग्य मला लाभतंय. आई बाबा, माझे खांदे बळकट आहे. मी कावडीतनं तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. तुम्ही याल ना माझ्या बरोबर? तुम्ही असे गप्प का? काहीतरी बोला ना. अरे कावडीत येणार म्हणतोय, किती त्रास होईल रे बाळा तुला. माता पित्यांची सेवा करणं त्रास तो कसला, हे काही नाही. आता काहीही झालं तरी तुमची काशी यात्रेची इच्छा मी पूर्ण करणारच. कधी आलास अयोध्येहून? कालच परत आलो. आणि कसा झाला वसंतोत्सव? श्रावणा, अरे अरे तू अशा सुंदर कार्यक्रमाला मुकलास. ओहो हो, काय ते संगीत, काय ते नृत्य, आणि रंगांची उधळण तर कधीही न विसरण्याजोगी. अरे अयोध्येत जणू स्वर्गच अवतरला होता. खूपच छान. तू आला असतास ना तर खरंच गंमत आली असती. अरे पण या कामात मला खूप आनंद मिळतो. हो पण तू हे करतोस काय? मी कावड बनवतो. या कावडीत बसून मी माझ्या आईबाबांना काशी यात्रेला घेऊन जाणार आहे. अरे हो, पण किती दूरचा प्रवास आहे?
आणि ही कावड वाहणं काही सोपी गोष्ट नाही. माझे बाहू समर्थ आहेत आणि इच्छाशक्ती ही तीव्र आहे, तेव्हा मी माझ्या आई बाबांना काशी यात्रेला घेऊन जाणारच. देव तुझं भलं करो. येतो मी. असा जो पुत्र करीत से सेवा मात पित्यांची, धन्य असा जो पुत्र करीत से सेवा मात पित्यांची, कथा ही श्रावण बाळाची, कथा ही श्रावण बाळाची. धन्य असा जो पुत्र करीत से सेवा मात पित्यांची, कथा ही श्रावण बाळाची, कथा ही श्रावण.
उडवित जाई भय कंपित तो जरा न होई ताट अरण्ये तुडवित जाई भय कंपित तो जरा न होई निर्धाराने चालू लागला वाट काट्या कोट्यांची कथा ही श्रावण बाळाची कथा ही श्रावण बाळाची धन्य असा जो पुत्र करीत सेवा मात पित्यांची कथा ही श्रावण बाळाची कथा ही श्रावण बाळाची साठी राजा दशरथ जाऊ लागला वनी मृगये साठी राजा दशरथ जाऊ लागला वनी अश्वारुह होऊनी चालला दृढ निश्चय करुनी अश्वारुह होऊनी चालला दृढ निश्चय करुनी मृगये साठी राजा दशरथ जाऊ लागला वनी गये साथी राजा दशरथ जाऊ लागला वनी अश्वांच्या टापांनी अरण्य झाले हे कंपित अश्वांच्या टापांनी अरण्य झाले हे कंपित प्राणी सारे थाबू लागले ठेवून जीव मुठीत प्राणी सारे थाबू लागले ठेवून जीव मुठीत मृगये साठी राजा दशरथ जाऊ लागला वनी मृगये साठी राजा दशरथ जाऊ लागला वनी अश्वारुह होऊनी चालला दृढ निश्चय करुनी अश्वारुह होऊनी चालला दृढ निश्चय करुनी मृगये साठी राजा दशरथ जाऊ लागला वनी मृगये साठी राजा दशरथ जाऊ लागला वनी श्वापद दिसत नाही सगळे श्वापद गेलेत कुठे
ना उन्हामुळे तहान लागली रे बाळा. आता पाणी कुठून आणशील रे बाळा? आई, या अरण्यात कुठे ना कुठे तरी पाणी मिळेलच. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही दोघेही या वटवृक्षाखाली विश्रांती घ्या. मी आलो छा पाणी हो हो आलोच. किती छान आणि प्रसन्न वाटतंय. या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला माझा प्रणाम. या स्वच्छ सुंदर पाण्याने माझ्या आई वडिलांची तृषा नक्कीच भागेल. हा आवाज कसला? बहुधा एखादा मृग तृषा शांतीसाठी आलेला दिसतोय. श्वापद नाही दिसलं तरी चालेल. माझा हा शब्दवेदी बाण त्याचा वेध घ्यायला पुरेसा. मला भीती वाटते जंगली श्वापदांची. श्रावण आहो आहो तो येईल हो परत. तुम्ही तुम्ही चिंता करू नका, येईल तो परत. श्रावण तर मानवाचा आवाज. कदाचित माझ्यातून एखाद्या मानवाची हत्या. काय भेटलं माझ्यात? आई आई बाबा, मी तुमची दान नाही मागू शकणार. मी अरे रे, हे काय घडलं? मुला मुला मला क्षमा कर. मी तुला हेतुपूर्वक मारलेलं नाही, माझ्यातून चूक झाली. मला क्षमा कर मुला. हा अयोध्यापती दशरथ तुझ्याकडे दह्याची
क्षमेची भीक मागतोय. काय आपण अयोध्यापती आहात? माझं भाग्यच म्हणावं लागेल, माझा जन्म सार्थकी लागला. मला तुम्हाला पाहिजे खूप इच्छा होती. ओ मुला, अरे का मला लाजवतोस? तुझं नाव काय मुला? महाराज, माझं नाव श्रावण आहे. मी माझ्या आई बाबांना घेऊन काशी यात्रेला निघालो होतो. वाटेत त्यांना तहान लागली म्हणून पाणी घ्यायला आलो इथे. परमेश्वर, हे काय अघटित घडलं? श्रावण, अरे मला वाटलं एखादं हरिण किंवा एखादं श्वापद आलं असेल पाण्यावर. श्वापद आलं न पाहता शब्दवेदी बाणांना ठार करण्याची विद्या माझ्यावर उलटली श्रावण. मला क्षमा कर. महाराज, तुम्ही माझी कसली क्षमा मागता? आपण तर अयोध्येचे सम्राट आहात. नाही श्रावणा, माझी क्षमा मागून तुम्ही मला लाजवू नका. श्रावणा, फक्त एकच सांगतो महाराज, एकच विनंती आहे. श्रावणा, बोल श्रावणा. माझे आई वडील कहाणीने व्याकुळ आहेत. त्यांना माझ्यावर कृपा करून पाणी नेऊन द्याल. होय श्रावण, होय. महाराज, अजून एक, माझे माता पिता अंध आहे, ते तुम्हाला पाहू शकणार नाहीत, ते तुम्हाला ओळखू शकणार नाहीत, तुम्हाला पाहू शकणार नाहीत. त्यांना कृपा करून ही वार्ता सांगू नका. हो श्रावण, त्यांना ही वार्ता कळली तर ते तात्काळ प्राण सोडतील. हो आता मी तुमचा श्रावणा, मी अखेरचा श्रावणा. श्रावणा आहे, श्रावणा, श्रावणा बाबा, श्रावणा, श्रावणा बाबा, श्रावणा आई, श्रावणा, श्रावणा. परमेश्वरा, अरे कसलं पातक घडवलंस माझ्या हातून? या निष्पाप मुलाची हत्या माझ्या हातून का घडवलीस परमेश्वरा? आता याच्या अंध माता पित्यांना मी कसा सामोरा जाऊ? परमेश्वरा, हे काय अघटित घडवलंस माझ्या हातून? श्रावणा, श्रावणा, हे काय पातक घडलं माझ्या हातून? श्रावणा, श्रावणा, परमेश्वरा, हे काय घडवलंस? श्रावणा, 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 काही झालं तरी तुझी अखेर जी इच्छा मी पूर्ण करेन. तुझ्या निराधार माता पित्यांना मी पाणी नेऊन देईन श्रावणा, मी पाणी नेऊन देईन श्रावणा, 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 श्रावणा. काय पात्र माझा श्रावणा, श्रावणा. शरण आला तो धावून आला.
श्रावणा श्रावणा श्रावणा, अरे बोल ना श्रावणा, बोलत का नहीं है? अरे बोल काहीतरी, हाँ कोण आहे श्रावणा? फार कष्ट पडले असतील ना रे बाळा, बाळा रागावला नाहीस ना तू? थकला असेल तू, हो फार चालावं लागलं ना माझ्या बाळाला. हा आपला श्रावण नव्हे, त्याच्या पाऊलाची चाहूल मी लगेच ओळखते. कोण आहेस तू, का म्हणून रडतोयस? अहो पहा ना कोण आहे तो. अरे कोण आहेस तू, बोल. अगं हा हा आपला श्रावण नाही आहे. श्रावण नाही? ए अरे कोण आहेस तू, बोल ना कोण आहेस? मी अयोध्यापती दशरथ. दशरथ? अयोध्यापती दशरथ? आपण आणि इकडे काशी विश्वेश्वरच जणू पावला. दृष्टी असती तर आपला तेजस्वी परा तू तू अपराधी आहे, अयोध्यापती अपराधी आहे. मी आपली आजन्म सेवा करेन, आपल्याला मी राजप्रासादात घेऊन जाईन, आपल्यावर सगळ्या सुखांचा वर्षाव करेन. पण मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा. असंभव, असंभव राजा.
राजा तू तुझ कोसल साम्राज्य मला दान म्हणून देशील रे, पण माझा श्रावण मला परत मिळणार नाही रे, माझा श्रावण मला परत मिळणार नाही श्रावण श्रावणा पळा रे तू काय नाही नाही राजा, पुत्रवियोगाचं दुःख तुला समजणार नाही, पुत्राच्या शोकाने आम्ही तसे तडफडून तडफडून मरत आहोत, तसा तसा तूही पुत्रवियोगाला तडफडून तडफडून मरशील श्रावणा श्रावणा माझा श्रावण माझा श्रावण ए राजा, तू पुत्र वियोगाचं दुःख आम्हाला दिलंय, मी तुला पुत्र वियोगाचा शाप देतोय, सर्व सुख पायाशी लोळण घेत असली तरी तुला पुत्र वियोग घडेल, पुत्र वियोगाचे क्लेश तुला सहन करावे लागतील, पुत्राचा ध्यास घेत तडफडत तडफडत तू मृत्युमुखी पडत, दशरथ दुखी झाला ऐकून शापवाणी, शोकाकुल हे अवघे चराचर पक्षी आणिक प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वाः ओम तस्य विद्युर्वर्येण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। प्रणाम गुरुदेव। कल्याणमस्तु राजन, कल्याणमस्तु। राजन, ही काय आपली अवस्था? गुरुदेव, माझ्या हातून अघटित घडलं गुरुदेव। काय घडलं? मृगेसाठी गेलो असता शब्दवेदी बाणानं माझा घात केला, श्वापत समजून मी एका निरपराध मानवावर बाण सोडला। गुरुदेव, माझ्या हातून एका निष्पाप ब्राह्मण पुत्राचा श्रावणाचा वध झाला,
आपल्या पुत्राच्या निधनाची वार्ता ऐकून श्रावणाच्या माता पित्यांनी तात्काळ प्राणत्याग केला, पण प्राण सोडण्यापूर्वी त्या अंध माता पित्यांनी मला घोर असा शाप दिलाय गुरुदेव. कोणता शाप राजन? पुत्र वियोगाने तडफडून तडफडून माझा मृत्यू होईल असा शाप दिलाय गुरुदेव. राजन, हा शाप तुम्हाला एक वरदानच ठरेल. वरदान? ते कसं गुरुदेव? राजन, राजन, पुत्रवियोगाने तुमचा मृत्यू होणार याचाच अर्थ तुम्हाला पुत्र प्राप्तीही होणार असाही होतो. होय राजन, प्राक्तनात असेल त्याप्रमाणेच प्रत्येकाचा मृत्यू होतो. राजन, राजन आता शोक आवरा आणि पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञाची तयारी चालू ठेवा. जशी आज्ञा गुरुदेव. तथा असतो. हे बघा मुलांनो, आई वडील हे आपल्याला देवा समान असतात. आई वडील आपली मुलं लहानाची मोठी व्हावी म्हणून त्यांची काळजी घेतात, त्यांच्यासाठी काबाड कष्ट करतात. आई वडील मुलांवर प्रेम करतात, तसं मुलांनी सुद्धा आई वडिलांवर प्रेम केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, अगदी आपल्या श्रावण बाळासारखी.